बैलपोळा सणानिमित्त राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी जनावरांच्या छावणीवरती जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे. त्यांना बैलपोळा सणाच्या शुभेच्छा देत दुष्काळाची सावट लवकर दूर होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी देवाकडे केलेली आहे. दुष्काळामुळे शेती आणि शेतकरी दोन्ही संकटात आहेत. या परिस्थितीमध्ये न खचता शेतकऱ्यांनी संकटाचा सामना करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आज बैलपोळ्याच्या सर्व शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मी मनापासून शुभेच्छा देतो. आज बर्गेवाडीमध्ये छावणी बघण्यासाठी आम्ही सर्वजण आलो होतो आणि तिथे आल्यानंतर तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर आम्ही पोळा साजरा केला. काही गायी असतील, बैलं असतील, त्यांना आम्ही पोळी सारून या दिवसाची सुरुवात केली. आज जर आपण बघितलं की दुष्काळी परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांना जर कुणी हातभार लावत असेल त्या कुटुंबाला, ती तिथं असणारी गायी आहे, शेतामध्ये काम करण्यासाठी बैल असतो, त्यामुळे अख्खं वर्ष कुटुंब त्यांच्यावर अवलंबून असतं. आणि आज जर बघितलं तर या जनावरांचा दिवस आहे, त्यामुळे शेतकरी मनापासून हा जो सण आहे तो साजरा करत असतात.